उपस्थित सन्माननीय कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय युवकांचे मार्गदर्शक व ज्यांच्या शब्द ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी युवक वर्ग आतुर असतो असे आमचे सन्माननीय रणजित भाऊ पोर्डियर साहेब आपल्यास अशी विनंती आहे की आपण या ठिकाणी कार्यक्रमाला मार्गदर्शन करावे. युवा मंच आरमोरी प्रकाश चषक समिती यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजित आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आमचे मार्गदर्शक नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशका पुरेड्डीवार, या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सन्माननीय कृष्णाजी गजबे साहेब, आरमोरी शहराचे प्रथम नगराध्यक्ष पवनजी नारनवरे, उपाध्यक्ष हैदराबाई पंजवानीजी, जिल्हा गौरव पुरस्कार देऊन ज्यांना गौरवण्यात आलं असे धनपाल भाऊ मिसार, माझे मोठे बंधू सचिन भाऊ खोब्रागडे, सदानंदजी कुथे, आमचे लहान बंधू ईशानजी पुरेड्डीवार आणि क्रीडा क्षेत्रावर प्रेम करणारे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. मित्रो, आज उद्घाटक या नात्यानं या प्रकाश चषक स्पर्धेचे रितसर उद्घाटन झाले आहे हे मी सर्वप्रथम जाहीर करतोय. मित्रो, उद्देश जर चांगला असेल तर त्याचे परिणाम किती यशस्वी होतात याचे एक उत्तम उदाहरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी बघतोय. अतिशय उत्तम असं आयोजन हे झालेलं आहे. काही दिवसांच्या आधी आरमोरीचे माझे काही तरुण सहकारी मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय प्रकाशकांना विचारून, आमदार साहेबांना विचारून, आपण या नगरीमध्ये क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करायचं का. त्यावेळेस मी त्यांना तात्काळ हो म्हणून सांगितलं. पण त्यावेळेस मला माहिती नव्हतं की त्याचं नियोजन ते लोक इतक्या मोठ्या लेवलवर करतील. पण आज हे नियोजन बघितल्यानंतर माझ्यासारख्याला निश्चितपणे वाटतं की हे आरमोरीचे माझे तरुण सहकारी केवळ स्वप्न बघणारे नाही आहे तर ते तरुण सहकारी स्वप्न बघून पूर्ण करण्याची ताकद आरमोरीच्या प्रत्येक तरुणामध्ये आहे ही सुद्धा खरी वस्तुस्थिती आहे. मित्रो, अतिशय चांगलं नियोजन त्यांनी इथं केलं. मी मनापासून त्यांचं खूप खूप धन्यवाद करतोय. मित्रो, आज वेगवेगळ्या जिल्ह्याहून वेगवेगळ्या टीमचे वेगवेगळे खेळाडू आले आहेत. खरं तर ते नुसते खेळाडू नाही आहे, ते इन्स्पिरेशन आहेत आजच्या तरुणांसाठी की क्रिकेटमध्ये ज्याला आपलं करिअर करायचं आहे तो माणूस यशस्वीतेने आपलं करिअर करू शकतो हे त्या तरुणांकडे बघून समोरच्या पिढीला निश्चितपणे वाटणार आहे. हिंदीतलं एक सुंदर वाक्य आहे की खुद की कमाई खुद पर लुटा दी, एक इसे कहते हैं प्रवृत्ती. खुद कमाई न करके दूसरे की कमाई पर नजर लगाई, इसे कहते हैं विकृति. और खुद की कमाई से समाज को कुछ दे दिया जाए, इसे कहते हैं भारत की संस्कृति. मित्रो, आज हे तरुण खेळाडू पैशापेक्षाही मोठी गोष्ट देणार आहेत, इन्स्पिरेशन ही गोष्ट देणार आहेत. ही जर तरुणांनी आणलं तर ते तरुण यशस्वी होऊ शकतात, उत्तम होऊ शकतात आणि आपल्या देशाचं समाजाचं नाव करू शकतात. ही टुर्नामेंट केवळ एक टुर्नामेंट राहणार नाहीये. भविष्यामध्ये आज या टुर्नामेंटमध्ये खेळणारे जे खेळाडू असतील ते त्यांच्यापैकी काही खेळाडू हे आंतरराज्यीय राष्ट्रीय स्तराचं क्रिकेट खेळतील हा विश्वास इथं मी व्यक्त करतो. मित्रहो, जेव्हा जेव्हा या गडचिरोली जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रातला इतिहास लिहिला जाईल या टुर्नामेंटचा उल्लेख केल्याशिवाय तो इतिहास कधी पूर्ण होणार नाही. इतकं चांगलं नियोजन हे आजच्या रूपानं आपण केलं. आपल्या सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व इथेच थांबतो. जय हिंद भारत.